नमस्कार, नंदिनी किचन मध्ये आज आपण सिमला मिर्च बटाटा भाजी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि त्यासाठी लागणारी सामग्री पाहून घेऊया। सर्वप्रथम एका पॅन मध्ये एक चम्मच तेल घालून बटाटे आणि सिमला मिर्च फ्राई करून घेऊया 1 ते 2 मिनिट। भाजी की टेस्ट पण छान लागते आणि टिकून राहते। आता 1 ते 2 मिनिट फ्राई करून घ्यायचे आहेत सिमला मिर्च आणि बटाटा। एकदा 1 ते 2 मिनिट परतून घेऊया। आता झाले आहेत फ्राई करून, आता काढून घेऊया एका डिशमध्ये। आणि 2 टेबलस्पून तेल घालून अर्धा चम्मच जिरे, 1 हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट घालून, यामध्ये मी 1 मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे, बारीक चिरून घेतला आहे। आता ट्रान्सफर होईपर्यंत परतून घेऊया। कलर पण चेंज होत आहे। बटाटा घालून एकजीव करून घेऊया। अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला, चवीपुरतं मीठ घालून, थोडासा फ्रेश कोथिंबीर घालून एकजीव करून घेऊया। आणि टोमॅटो घालून मिक्स करून घेऊया। यामध्ये 2 चम्मच मूंग डाळ घालूया। मी अर्धा तास भिजत घालायला ठेवली होती। आता एकजीव करून घेऊया। आणि 2 चम्मच तिखट घालून, तिखट आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे 1 ते 2 मिनिट। तिखट आपला छान शिजला पाहिजे तेलामध्ये, भाजीची टेस्ट पण छान लागते तिखट शिजला की। तर पुन्हा 1 मिनिट शिजू देऊयात। 1 चम्मच पाणी घालून 5 मिनिटाची वाफ काढून घेऊया। 5 मिनिट झाले आहेत, बघू शकता तुम्ही 60% आपले बटाटे शिजत आलेले आहेत। सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर बारीक चिरलेली सिमला मिर्च घालूया। सिमला मिरची कढईमध्ये हाय आचेवर 4 ते 5 मिनिटे परतून घेऊया। 2 चम्मच पाणी घालून एकजीव करून घेऊया आणि 5 ते 6 मिनिटाची वाफ काढून घेऊया। 6 मिनिट झाले आहेत, एकजीव करून घेऊया व्यवस्थित। आणि अर्धा वाटी पाणी घालून 1 ते 2 मिनिट शिजू देऊया। आणि पुन्हा 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। 5 मिनिट झाले आहेत, ऑलमोस्ट यामध्ये आपली भाजी होत आलेली आहे। फ्रेश कोथिंबीर घालून एकजीव करून घेऊया। ही भाजी थोडी तिखटच छान लागते। आता गरम गरम सर्व करायला घेऊया। पोळी, चपाती, भाकरी बरोबर छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल किंवा यामध्ये काही बदल करायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।